सावली तर आहे, पण नेमकी कुणाची आणि किती गहिरी आहे याचा अंदाज येत नाहीये मला. मग त्यासाठी काय करावं लागेल? साधना, साधना करावी लागेल मला तुमच्या या वाड्यात. आज रात्री 12 वाजता तर मला समस्येचं नेमकं स्वरूप आणि समाधान समजू शकेल. तुमच्या साधनेसाठी जे काही साहित्य हवं असेल ते सांगा, आम्ही ते सगळं इथे आणून ठेवू. ठीक आहे, मी येईन आज रात्री. पण एक मात्र नक्की, तुमच्या या वाड्याला आणि तुम्हा सर्वांना फार मोठ्या संकटातून जावं लागणार आहे. डेल्टाच्या बरं होण्याचा अर्थ नाही कळतोय मला. अगं पण आपण एकमेकांशी चर्चा करून त्याचा काहीच फायदा होणार नाही. मला राजाशी फोनवर बोलावं लागेल. नको, म्हणजे राजाशी बोलण्याची घाई करायला नको. थोडस थांबूया. डेल्टाच्या तब्येतीचा अचूक अंदाज आला की मग बघू काय करायचं. पण आबा, सध्या तुम्ही आधी निहाशी बार हप्पून गेली होती. आपण चांगुलपणानं काहीतरी करायला गेलो आणि ते आता आपल्याच संसारावर बेतील की काय या विचारानं अर्धी झाली. नाही, ती काही बोलली का? नाही ना. ती काही बोलली असती ना तर फार बरं झालं असत. काहीही बोलत नाहीये ती, एकदम शांत झाली. घाबरून गेले. राजाला जाण्याची परवानगी तिने स्वतः दिली होती ना, त्यामुळे कसं आणि कोणाशी बोलणार या विचारानं घाबरली होती. तिचा सगळ्या बाजूने कोंडमारा झालाय बाबा. तुम्ही जर वडीलकीच्या नात्यानं तिला धीर दिलात ना, मोकळी होईल का त्याची? ठीक आहे, बघितलेत मी. पण मला काय वाटतंय सावंत, जर लोकांचा रिस्पॉन्स सिंगापूर टूरला जास्त असेल तर आपल्या युरोप टूर मधल्या 2 टूर्स कमी कराव्यात आणि सिंगापूर मधल्या 3 टूर्स वाढवाव्यात. बरं सर, ठीक आहे. रेट काय बघताय सर? सावंत, खरं सौंदर्य आजारपणात सुद्धा लपून राहत नाही. सो मच माझ्या शब्दाला मान देऊन ही साडी नेसल्याबद्दल. आणि खूप छान दिसतेस तू. म्हणजे ही साडी तुम्ही आणली त्यांच्यासाठी? वा सुंदर, एकंदरीत चांगलीच प्रगती चालली आहे तुमची. नाही नाही सावन, म्हणजे तसं काय नाही आहे. विश्वास येणार होता ना आज यांना भेटायला? हो, पण अजून कसं काय आलेलं नाही. बराच उशीर झालाय. ढ्या ढकला कोणा शोक सर,
तो खरोखरच अडकलाय का मुद्दामहून स्वतःला अडकवून घेतलंय याची खात्री करून घ्या एकदा. म्हणजे? नाही म्हणजे या लग्नाबद्दल तो किती उत्साही आहे याची कल्पना आहेच तुम्हाला. यांना नुसतं भेटायला बोलवलं तर इतके नखरे करतोय तो. प्रत्यक्ष बोलल्यावर चढताना काय करेल हा सर? याच्यावर लक्ष ठेवायला हवं. त्याला पाहिजे तशी तुम्ही सूट देऊ नका, नाही तर आपल्याला भोवेल. सर एक करा ना, फॉलोअप घ्या ना, म्हणजे कुठे काय कळेल आपल्याला. नॉट रिचेबल. असू दे, डोळ्यातून वाहणाऱ्या अश्रूंनीच मन हलकं होत. कावेरीने मला सगळं सांगितलंय डेल्टा बद्दल. आता काय करायचं नेहा? आपण निर्णय घेऊन चुकलोय. आपण स्वखुशीनं राजाला न्यूझीलंडला पाठवलंय ना, आता त्याचा जो परिणाम होईल त्याला सामोरं जाण्याची आपली तयारी हवीच. ते मलाही कळतंय बा, पण माझं मन नाही मानत. हे बघा, मला यांच्यावर पूर्ण विश्वास आहे. यांच्या मनात माझी जागा कुणी घेऊ शकत नाही याची खात्री आहे मला. पण का कोणास ठाऊ, खूप भीती वाटते मला. परिस्थितीनं एखादा निर्णय यांना यांच्या मनाविरुद्ध घ्यायला लावला तर? हे बघ, तू काळजी करू नकोस, मी राजाशी बोलेन स्वतः. नाही नको. हे बघा, तुम्ही यातलं काही बोलू नका त्यांच्याशी, नाहीतर ते उगाचच खूप अस्वस्थ होते. आणि इतके दिवस ज्या हेतूने आपण हे सगळं केलं तो हेतूच धुळीला मिळेल आणि ते नकोय मला. अगं पण डेल्टाची तब्येत सुधारतच गेली तर? तर काय करायचं ते आता तिनेच ठरवायला हवं. पण तिचा प्रॉब्लेम समजून घेऊन वागलोय ना, मग आता तिलाही आपला प्रॉब्लेम समजून घेऊन वागू दे. नेहा, हे बघा, मला या सगळ्याचा त्रास होत नाही असं मी खोटं नाही बोलणार. डेल्टाचं बरं होणं म्हणजे मला पर्याय निर्माण होणं, हे इतकं समजतंय मला. पण आपण जे हातात घेतलंय ते आता तडीस जायलाच हवं. आई महालक्ष्मीला काळजी आहे आपली, आता तीच करेल काय करायचं ते. हॅलो, हा बोला. काय अहो, पण तुम्ही मेल पाठवला होता त्यात तर? बर, हो हो, बरं आहे. बघा, तुम्ही काळजी घ्या तिची. हो हो, बर. आबा, यांचाच फोन होता. डेल्टाची तब्येत पुन्हा बिघडली. आबा,
एक गोष्ट कबूल करायची होती. काय? आबा, डेल्टाची तब्येत बिघडली आहे हे ऐकून मला बरं वाटतंय. का कोणास ठाऊक, कदाचित मी पुन्हा सुरक्षित होईन या भावनेने असेल, पण मी खूप वाईट आहे का हो? तू माणूस आहेस. अगं, डेल्टाचं वाईट व्हावं असं आपल्याला अजिबात वाटत नाहीये. तसं वाटत असतं तर आपण राजाला तिकडे पाठवलंच नसता. अगं, पण डेल्टाचं समाधान जितकं महत्वाचं आहे तितकाच तुझा संसारही आपल्याला महत्वाचा वाटतोय. तेव्हा किंतु परंतु मनातून काढून टाक. तू चांगली होतीस आणि चांगली आहेस, ठीक आहे? आबा, मला खरंच खूप बरं वाटलं तुमच्याशी बोलून. बरं, तुम्हाला आणखीन एक गोष्ट सांगायची होती. काय? मी काउन्सिलिंग सुरू करायचा विचार करते. इतक्या तातडीनं मला बोलावून घेतलं? माधव, त्या भैयाला मारण्याचं काम मी तुला दिलं होतं. त्या थेरड्याला संपवलंस का एकदाच? जानकी ताई, मी भैया साहेबांना मारण्यासाठी जी माणसं पाठवली होती ती भैया साहेबांना नाही मारू शकली. काय? अरे, कसली कुचकामी माणसं पाठवतोस तू? नाही नाही, आपली माणसं चांगलीच होती, पण त्या भैया साहेबाचं नशीब बलवत्तर म्हणूनच ते वाचले. काही सांगू नकोस हा? एक काम धड तुला नीट करता येत नाही. त्या भैरवीच्या बाळाला मारल्यानंतर तू काही धड केलेलं नाहीसेस. काय रे, त्या भैरवीच्या बाळाला तरी मारलंयस ना? नाही, तुझा चेहरा काहीतरी वेगळंच सांगतोय म्हणून विचारते. नाही जानकी ताई, मी त्या भैरवी ताईंच्या बाळाला नाही मारू. नाही जानकी ताई, मी त्या भैरवी ताईंच्या बाळाला नाही मारू शकतो. पण जानकी ताई, काळजी करू नका. मी त्या बाळाला एका टेम्पोत टाकून कुठल्या कुठे रवाना केलंय हे चुकूनही किर्लोस्करांपैकी कुणाच्याही हाती लागणार नाही. आणि कदाचित भैरवी ताईंशी त्याचा सामना झालाच तर तो त्या भैरवी ताईंचा तिरस्कारच करेल, कारण मी त्या बाळासोबत एक चिठ्ठी लिहून ठेवली आहे. आणि त्या चिठ्ठीत लिहिलंय, मी तुझा सांभाळ करायला नालायक आहे, त्यामुळे मी तुझा त्याग करत आहे. तुझी आई भैरवी. त्यामुळे जानकीताई, मी त्या बाळाला मारलं नसलं तरी तुमचा हेतू साध्य झालाय. बरं, ठीक आहे. मी तुला इकडे एका वेगळ्याच कामासाठी बोलवलंय. परवा मी वाड्यावर येते. वाड्यावर? जानकीताई, काय बोलताय काय तुम्ही? अहो, तिथे तुमच्या जीवावर उठलेत सगळे. तुम्ही नुसत्या वाड्याच्या उंबरठ्यावर जरी पाऊल टाकलं ना तरी सगळे मिळून तुम्हाला होत्याचं नव्हतं करून टाकतील. माधव, जानकीला संपवणं सोपं नाहीये. मी वाड्यावर येईन ते कुणाला कळणार सुद्धा नाही.
म्हणजे काय करणार आहात तुम्ही नक्की? माधव, तुला मी उत्तर शोधण्याचे पैसे देते, प्रश्न विचारण्याचे नाही. माधव, वकिलांना फोन कर आणि त्यांना प्रॉपर्टीचे पेपर्स तयार करून ठेवायला सांग. निघ. ठीक आहे, येतो. सो यू से की तुला माझ्याशी लग्न करायचं नाही? नो प्रॉब्लेम, काहीच हरकत नाही. फक्त काय विश्वास, तू जर माझा होणार नसशील तर मला तुला कोणाचंच झालेलं बघता नाही येणार. त्याआधी मी स्वतःला संपवून टाकीन. मॅडम, तुम्ही काय करताय हे? मी जगावं असं तुला खरंच वाटतं विश्वास? मग एक छोटस काम कर, माझं पटकन माझ्याशी लग्न करायला तयार हो. तू माझ्याबद्दल जी आपुलकी दाखवतोस ती खोटी आहे ना सगळी, विश्वास? तुला कधीच काही वाटलं नाही माझ्याबद्दल. मी जगले काय मेले काय तुला काही फरक पडत नाही. मी तुला अजून थोडा वेळ देते विश्वास. मी 1 ते 10 आकडे मोजेपर्यंत विचार कर. कर विचार आणि सांग मला तुझा निर्णय. जर मला होकार दिलास तर मरणाचा बेत रद्द, पण जर नकार दिलास तर मी 1. मॅडम, हा तुम्ही आतातहीपणा करताय. 2. मॅडम, तुम्ही जे वागताय ते खूप बरोबर आहे असं तुम्हाला वाटतंय का? मॅडम, तुम्ही खूप चुकीचं वागताय. 3. जगातली प्रत्येक गोष्ट आपल्याला मिळावी हा अट्टहास का? याच अट्टहासापाई बऱ्याच गोष्टी गमावल्यात तुम्ही. 4. मॅडम, तुम्ही चुकत गेलात, खापर मात्र दुसऱ्यावरती फोडलं. 5. मॅडम, यापूर्वीचे 4 पुरुष तुमच्या आयुष्यात आलेले चुकीचे होते आणि हीच मोजपट्टी तुम्ही प्रत्येकाला लावत गेलात. 6. मॅडम, विक्रम साहेब खूप चांगले होते पण तुम्ही त्यांची कदरच केली नाहीत. 7. आणि त्याचमुळे तुम्ही दुःख एकमेकांपासून लांब राहिलात. मॅडम, जगातल्या प्रत्येक गोष्टी आपल्याला हव्यात असं कधी होतं का? 8. मॅडम, अजूनही समंजसपणाने वागलात तर अजूनही सुख तुमच्या हाती आहे. 9. मॅडम, तुम्ही जर समंजसपणे वागलात तर तुमचं आयुष्य अजूनही सुखी होईल. विश्वास काय झालं? विश्वास उठ.